लभन्ते सुख निद्रान्ते अहो आश्चर्यम् अद्भुतम्। त्याचा अन्वय पाहूया। अहो अद्भुतम् आश्चर्यम् यत् नराना स्वयं प्रसारिते जाये स्वयं आपतन्ति ते सुख निद्रां लभन्ते। शब्दांचा अर्थ हो गया प्रसारिते जाये म्हणजे पसरलेल्या जाळ्यात आपतन्ति येऊन पडतात किंवा आले होतात। बघा नीट लक्ष द्या बरं का। स्वयं प्रसारते जाले स्वतः जाळं पसरवतात आणि माणूस स्वतः त्या जाळ्यामध्ये जाऊन आडवा होतो पडतो। आणि अहो आश्चर्य आश्चर्याची गोष्ट तर पहा तिथे पडल्यानंतर त्या जाळ्यात पडल्यानंतर त्याला सुख निद्रा लाभते म्हणजे त्याला अतिशय शांत झोप लागते। ओळखा पाहू काय आहे ते ओळखा आठवा थोडस बघा। ज्या जाळ्यामध्ये माणूस स्वतःच जाळं लावतो आणि स्वतःच त्यामध्ये जातो आणि शांत झोप घेतो ना डास चावतो ना माशी वगैरे कसलीच त्या म्हणजे कसलीच कटकट राहत नाही अतिशय शांत झोप लागते त्या ठिकाणी ते म्हणजे काय आहे आलं लक्षात मशक जाळ आहे की नाही। माणूस बघा स्वतः पसरवलेला आहे आणि स्वतः जाऊन पडलेला आहे मशक जाळ म्हणजे आपण याला मच्छर काही म्हणतो तर ती आहे। बघूया आता पुढची प्रतिलिपा काय आहे ती। एकामी गाडी निष्ठामी गृहपत्यौ बहिर्गते गृहरक्षका कराहा शूरो लघुकूटी सुकीर्तिमान। अन्वय बघा अहम गृहपत्यौ बहिर्गते एकाकी गाडी निष्ठामी अहम गृहरक्षकराहा शूरा लघुमूर्ती सुकीर्तिमान अस्ति। शब्दांचे अर्थ हो गया गृहपत्यौ बहिर्गते यदा जेव्हा घराचा मालक बाहेर जातो तेव्हा द्वारी घरात दरवाजावर लघुमूर्ती म्हणजे छोट्या आकाराचा बघा आठवतोय का काय। एकाकी म्हणजे घराचा मालक ज्यावेळेस बाहेर जातो तेव्हा हे महाशय एकटे घरी एकटे दाराला उभे राहतात मूर्ती लहान आहे पण कीर्ती मोठी आहे मोठं छान काम करतात म्हणजे पूर्ण घराच्या रक्षणाची जबाबदारी यायची असते। ओळखा बघू काय ते लक्षात आलं। अजून त्याच म्हणीची एक म्हण आहे बघा मराठीमध्ये म्हणतो आपण माझा मामा गावाला गेला आणि दारी बोकड टांगून गेला त्याचं उत्तर काय त्याचं उत्तर आहे छोटासा तालह। ताला म्हणजे कुलूप बघा छोटस असत पण कान किती भारी करत नाही मूर्ती लहान आहे पण कान खूप मोठ आहे अशाच प्रकारचं आता आपण पुढची प्रतिलिपा बघूया। कृष्णमुखी च गौरांगी पेटिकायां निवासिनी अग्निं वमति शीघ्रं हि भृष्टा पेटिकाया सह। अन्वय कृष्णमुखी गौरांगी पेटिकायां निवासिनी पेटिकाया सह भ्रष्टा ही शीघ्र अग्नि वसती का सा बघा कृष्णमुखी कृष्णमुखी म्हणजे जिचा चेहरा काळा आहे अशी आगगाडी आगगाडीच्या बाबतीत तिचं टोक कसं असतं ते काळं असतं की गौरांगी जिचे शरीर गोरी आहे
अशा पद्धतीने आज आपण आधुनिक प्रहेलिका हा पाठ पाहिला. धन्यवाद.